परम वादेवाधारी आनंदाचाया समयी मनरम वादेवाधारी मनरम वादेवाधारी पिता पुत्राणि पवित्रात्मा यांच्यानावे आमेन। आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। बंधू भगिनींनो, आपण हा वर्षातील 32वा रविवार त्याची उपासना साजरी करीत आहोत। जवळजवळ आपण उपासना वर्षाच्या शेवटी पोचलेलो आहोत। ह्या आजच्या रविवारी मुळगाव सेंट मेरी मॅग्डलेन चर्च मुळगाव येथे आपले पॅरिशची लोकं त्यांच्या कम्युनिटीचा हा वार्षिक उत्सव साजरा करीत असतात। त्याचप्रमाणे ज्योती पॅरिश आणि गांगणगाव आपलं तलासरी बाजूतील ह्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या ज्यांच्या त्यांच्या कम्युनिटीज ह्या वार्षिक उत्सव साजरा करीत आहेत। आपण त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया। विशेष करून मुळगाव यंदा त्यांच्या पॅरिशची 75वी वर्धापन दिन साजरा करत आहेत। हे वर्ष संपूर्ण ते साजरा करत होते त्याची सांगता आता करणार आहेत। आणि म्हणून देवाने दिलेल्या ह्या देणगीबद्दल आपल्या धर्मप्रांतामध्ये संत मेरी मॅग्डलेनच्या नावाने असलेलं आपलं हे मुळगावचं पॅरिश आणि ह्या पॅरिशमधील सर्व आपले प्रिय बंधू भगिनी त्यांच्यामध्ये आपल्या अगोदर निघून गेलेले या सर्वांसाठी आपण देवाला देवाकडे प्रार्थना करू। देवाचे विशेष आभार मानू। इथं आलेले धर्मगुरू त्यांनी केलेलं कार्य या सगळ्यांचं आपण देवाला सगळ्यांबद्दल देवाला धन्यवाद देऊया। पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया। सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया। पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र सगळेजण म्हणूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। Jaya 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 J
महिषाला स्वर्गात गौरव सज्जन देव शांति देवो अमित वस्तुति करितो रे देवा धन्यवाद नावा देतु सदा भजन पूजन करितो रे सेवा महिमा होगावा मुखे नितं प्रभु देवा पिता प्रभु परमेश विश्वेश स्वर्गेश शक्तिशाली नम उनिमान होतो ऋणवंत तुचि भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता एकुलत्यसुता गुणवंता जनक नंदना परमेश को करा प्रभु दुख हरा परमेश दयेचा सागर जग पापहारी दया मावारी करी त्वरा पतित पावना जग पापहारी बैसला पित्याचा सला पित्याचा उजव्या हाताशी तुचे अविनाशी दया करी परमा पित्याचा वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुचि प्रभुवर तुचे कठोर येशु ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गत गौरव सज्जन न देव शांति देवो आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा सर्व अनिष्टांपासून आम्हाला वाचव पापाच्या पारतंत्र्यातून आम्हाला मुक्त कर व सत्कृत्य करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. ज्ञान तेजोमय आणि अक्षय आहे. त्याची आवड धरणाऱ्यांना हे सहज लाभते. त्याचा शोध घेणाऱ्यांना ते सापडते. त्याची अपेक्षा करणाऱ्यांना ते स्वतःची जाणीव करून देण्याची घाई करते. त्याचा ध्यास घेण्यासाठी जो सकाळी लवकर उठतो त्याला कोणतीही अडचण भासणार नाही, कारण ते त्याला आपल्या दाराशी बसलेले सापडेल. त्याच्यावर आपला विचार केंद्रित करणे हीच पूर्ण समज आहे. त्याच्याबाबत दक्ष असणारा लवकरच साऱ्या चिंतामधून मुक्त होईल, कारण ज्ञान त्याला अनुरूप असणाऱ्यांचा शोध घेते आणि त्याच्या मार्गावर ते स्वतःला मोहकपणे सादर करते. प्रत्येक चिंतनामध्ये ते त्याला लाभते. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला आहे. हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला आहे. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क रुष्क आणि निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. प्रतिसाद. हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला आहे.
अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थाने मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. तुझे वात्सल्य जीवाहून उत्तम आहे. माझे ओठ तुझे स्तवन करील. प्रतिसाद. हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत तुला धन्यवाद देईन. तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन. मज्जेने आणि मेदाने वावा तसा माझा जीव तृप्त होईल आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील. प्रतिसाद. हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला आहे. मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो आणि प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करत असतो. कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करीन. प्रतिसाद. हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला आहे. संत पौलाचे थेसलनिकाकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी की ज्यांना अशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाहीत. कारण आज्ञाध्वनी, दिव्यदूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्यांनी उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वाचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जागृत आणि सिद्ध रहा. कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेला मनुष्याचा पुत्र येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते कृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितला. स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. त्या 10 कुमारी आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या
जायला निघाल्या। त्यात पाच जणी मूर्ख होत्या आणि पाच जणी शहाण्या होत्या। कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपणा बरोबर तेल घेतले नाही। शहाण्या कुमारींनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले। मग नवरदेव येण्याला विलंब लागला आणि सर्वांस डुलक्या आल्या आणि झोप लागली। तेव्हा मध्यरात्री हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला। मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या। तेव्हा मूर्ख कुमारींनी शहाण्या कुमारींना म्हटले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलामधून काही द्या कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत। पण शहाण्या कुमारींनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला आणि तुम्हाला हे तेल पुरणार नाही, तुम्ही आता विकणाऱ्यांकडे जा आणि स्वतःकरिता तेल विकत घेऊन या, हे बरे। त्या मूर्ख कुमारी तेल विकत घ्यायला गेले असता नवरदेव आला। तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्याबरोबर आत लग्नाला गेल्या आणि दार बंद झाले। नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभो प्रभो आम्हासाठी दार उघडा। पण आतून नवरदेवाने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही, म्हणून तुम्ही जागृत रहा कारण तुम्हाला तो दिवस आणि ती घटका ठाऊक नाही। प्रभूचे हे शुभ वर्तमान। ए ख्रिस्ता तुझी स्तुती असो। मित्रांनो, प्रभू येशू आपल्या शब्दाने आणि कृतीने शिकवित असलेल्या सर्व गोष्टी त्याचे शिष्य ममतेने तत्पर आणि लक्षपूर्वक ऐकत असत व प्रभू शिकवित असलेल्या गोष्टी खोल अंतःकरणात ठेवीत असत। प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 50 अधिक वर्षांनी प्रभू येशूशी व पवित्र आत्म्याशी एकनिष्ठ जीवन जगून ते शिष्य आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचे त्या कृती आणि शब्द मार्गदर्शनासाठी आठवीत असत आणि तेच मग आज आपल्यापुढे प्रभू येशूचे आपण ऐकत असलेले 4 सुवार्तिकांनी लिहून ठेवलेले शुभवर्तमान आहे। सुरुवातीला ख्रिस्तसभेच्या सुरुवातीला परिवर्तित होऊन ख्रिस्ती झालेल्यांमध्ये 3 प्रकारचे लोक आढळले आणि म्हणून संत मत्तय ज्याचं शुभवर्तमान हे 50 अधिक वर्षां येशूच्या पुनरुत्थानाच्या 50 अधिक वर्षानंतर लिहिलेलं आहे, तेव्हा त्या कम्युनिटीचं त्या ख्रिस्ती समूहाचं जीवन कसं होतं त्यानुसार त्यांना शिकवण्यासाठी प्रभू येशूचे शब्द आठवलेले
हे लिहून ठेवलेले आहेत. आणि संत मत्तय त्याच्या शुभवर्तमानाच्या शेवटच्या तीन दृष्टांतामध्ये, तीन दृष्टांत तो सांगतो, त्या दृष्टांतामध्ये आपल्याला मत्तय दाखवितो की तीन प्रकारचे लोक होते. एक पहिल्या प्रकारचा लोक, पहिल्या प्रकारचे लोक म्हणजे काही लोक सुज्ञतेने वागणारे, सुज्ञतेने ज्ञानी असं हा शब्द तेवढाच तो बरोबर नाही, कारण विजडम, ज्ञान म्हणजे विजडम म्हणजे ज्ञान नाही, विजडम म्हणजे सुज्ञता, सुज्ञता विजडम. तर काही सुज्ञतेने वागणारे तर काही वेड्यासारखे वागणारे, म्हणून तो मूर्ख शब्द घातलेला आहे, पण अक्षरशः वेड्याचं सोंग घेऊन वागणारे. तर हे पहिले, हा पहिला गट, पहिल्या ख्रिस्ती सभेमध्ये तीन प्रकारचे लोक होते, त्याच्यातला हा पहिला प्रकार. ते दुर्लक्ष करीत असत आणि तसे वागत असत, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे. दुसरा जो गट आहे पहिल्या ख्रिस्ती सभेच्या लोकांमध्ये, तर काही सतर्कतेने वागणारे तर काही आळशीपणाने वागणारे. आपण हा दुसरा दृष्टांत, दुसरा दाखला, पाच, एकाला पाच नाणी दिली, दुसऱ्याला दोन नाणी दिली आणि एकाला एक नाणं दिलं आणि मग एकाने ते पुरून ठेवलं. पाच दिली होती त्याने दहा केले, दोन दिली होती त्याने चार केले, हां, पण एकाने ते पुरून ठेवलं. म्हणजे सतर्कतेने वागणारे तर काही आळशीपणाने वागणारे, पुरून ठेवलं आळशीपणाने. आणि तिसऱ्या प्रकारचा हा जो गट आहे पहिल्या ख्रिस्त सभेमध्ये, तो म्हणजे न्यायाच्या दिवशी प्रभू येशूला आढळलेले किंवा आढळणार, तो परमेश्वर आहे त्याला माहिती आहे, त्याला आढळणार असे उजवीकडचे आणि डावीकडची ती मेंढरं. न तो उजवीकडच्याना सांगेल की मी गरीब होतो, भुकेला होतो आणि बेघर होतो आणि तुम्ही मला दिलं, आणि ते सांगतील कधी हे असे वागणारे न्यायाच्या दिवशी उजवीकडील आणि डावीकडील आम्ही कधी केलं नाही आहे. हां, तुम्ही जेव्हा लहानातल्या लहानासाठी केलं नाही तेव्हा तुम्ही माझ्यासाठी केलं नाही. तर अशा प्रकारे असे हे तिसऱ्या प्रकारची लोकं, हे तीन प्रकारची लोकं प्रत्येक काळी, ख्रिस्त सभेच्या प्रत्येक काळी आणि ख्रिस्त सभेच्या प्रत्येक स्थळी असे असतात. आणि आजसुद्धा तेच, आजसुद्धा असंच. म्हणून प्रश्न असा की मी कोणत्या गटामध्ये मोडते, मी कोणत्या गटामध्ये मोडतो, ह्याचे उत्तर आता स्वतः स्वतःनीच द्यायचं आहे. माझा दुसरा मुद्दा, आजचा दहा कुमारींचा हा दाखला, चर्चमध्ये आगळे वेगळे गट आहेतच, आगळे वेगळे तर आहेतच, पण त्यामुळे एकमेकांमध्ये वैमनस्य आणि फुटीरता सुद्धा आहे हे संत मत्तय दाखवून देतो. जेव्हा नवरदेव, वर म्हणजे नवरदेव, नवरदेव म्हणजे वैभवशाली पुनरुत्थित ख्रिस्त, हे जुन्या करारामध्ये यशयाने सांगितलेलं आहे, तुम्ही देवाला भेटायला जाणार तेव्हा तो नवरदेव सारखा येईल तुम्हाला भेटायला. हे सगळं आपल्याला शिकवलं जातं. आणि म्हणून हा वैभवशाली पुनरुत्थित ख्रिस्त ह्याला उपमा दिलेली आहे ती नवरदेवाची. आणि तो मोठ्या उत्सुकतेने, मोठ्या आनंदाने आपल्याला भेटायला येईल तेव्हा वस्तुस्थिती स्पष्ट होईल. काय वस्तुस्थिती आहे आपल्या जीवनाची आजची, आपण कसे जगलो ह्या पृथ्वीवर, हे प्रकट होईल. म्हणून त्या पाच जणींनी तयारी केली दिव्याला लागणाऱ्या तेलाची, अगोदरच दक्ष राहून तयारी केली होती. तर दुसऱ्या पाच जणी आळशी बनून, वेड्याचं सोंग घेऊन, जणू काही बेफिकीर अशा वागून झोपेने झिंगत होत्या. म्हणून नवरदेव उशिराने का, पण आल्यावर. इथं दोन प्रकारची वस्तुस्थिती त्या नवरदेवाला आढळते.
फोड करून स्पष्ट सांगतो की दोन प्रकारच्या करवल्या, या करवल्या ज्या होत्या पाच आणि पाच, दोन प्रकारच्या करवल्या दोन भिन्न वस्तुस्थिती जगतात, दोन भिन्न वस्तुस्थिती जगतात आणि त्यांनी ती निवडल्या होत्या तशा. आता दिवा, हा जो दिवा सांगितलेला आहे, दिवा हा घरातील बत्ती नाही, ती लहानशी बत्ती किंवा कंदील नाही घरातला, हा दिवा म्हणजे हा मोठा दिवा. त्या आपण बघितलेला आहे, माझ्या पिढीने बघितलेला आहे, लग्न असल्यानंतर डोकीवर मोठमोठ्या अशा पेट्रोमॅक्सच्या बत्त्या घेऊन आपण रात्री लग्न सराई निघायची. आणि त्यामुळे हा हा प्रत्येकाला त्याच्या उपयोगासाठी असलेला घरातला दिवा नाही, हा सगळ्यांना प्रकाश पडला पाहिजे अशी बत्ती असायची. आणि दार बंद, दार बंद असा उल्लेख. आणि त्या मग बाया मूर्ख, त्या पाच जणी असतात ज्यांनी तेल घ्यायला विसरल्या, त्या पण ओरडतात, दार उघडा, दार उघडा, ठोकतात ते दार आणि सांगतात प्रभो प्रभो. आणि तो तिथून सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही. कुठलं दार आहे? स्वर्गाचं दार, स्वर्गाचं दार. हा उपासना वर्षाचा जवळजवळ समारोप आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपणाला शेवटच्या न्यायाच्या दिवसाची आठवण करून देणारा आज शेवटून हा दुसरा रविवार, कारण पुढच्या रविवारी आपण 33वा रविवार आणि मग ख्रिस्त राजाचा सण, अशा प्रकारे ही उपासना वर्षाची सांगता होणार. आणि यामध्ये उपासना वर्ष आपल्या जीवनात येतात न जातात, आठवण करून दिली जाते, पण आपण आपणापैकी काही जण आठवण ठेवतात, काही जण विसराव विनूसारखे वागतात. किती उपासना अशी वर्ष आपल्या जीवनामध्ये येतात नि जातात, परंतु वस्तुस्थिती मात्र तीच राहते. आज ख्रिस्त सभा ती वस्तुस्थिती जणू काही स्पष्ट करून सांगते. थ्री वर्ड्स, बी वाईज ॲज यू लिव्ह युअर ख्रिश्चियन लाईफ. बी वाईज, दुसरा शब्द बी अवेक, बी अवेक. आणि तिसरा शब्द बी प्रिपेअर्ड. ख्रिस्ती जीवनाला दिशा आणि कल असला पाहिजे, दिशा आणि कल असला पाहिजे. आणि म्हणून इनर डिस्पोजिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त सवयीने एकामागून दुसरी गोष्ट करून महत्त्वांच्या गोष्टीवर, महत्त्वाच्या गोष्टींवर दुर्लक्ष करून फक्त जीवनाचे रहाट गडगे ढकलीत राहण्याला काहीही अर्थ नसतो. जीवन जगताना आपण जागरूकतेने जगलं पाहिजे, सावधतेने जगलं पाहिजे, आपण तयारीने जगलं पाहिजे. कुठली तयारी? दिवस येणार त्याची नीट तयारी करायची. प्रत्येक कृती आपली, प्रत्येक शब्द आपलं सद्वर्तन तसं असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की आपण त्या तयारीने सुज्ञपणाने जगायचं, जागरूकतेने जगायचं आणि तयारीने जगायचं. अशा जगण्याला मग ओलावा असतो. पण नुसत्या सवयीसाठी केलेल्या धार्मिक गोष्टी, देवळात जायचं, देवळातून यायचं, वर्ष येतात, वर्ष भरतात, तिथे उपासनेमध्ये बरंचसं काहीतरी आपल्याला ऐकवलं जातं, प्रभूचा शब्द त्याची फोड करून, पण काही आपल्याला त्याचं तिथं प्रेम नाही, कोणकोणाशी नातेसंबंध ठेवीत नसतो, देवाशी तर विसरलेलाच असतो माणूस, करायचं म्हणून करायचं. सी दिस लाईफ ऑफ ड्राय हॅबिट्स, लाईफ ऑफ ड्राय हॅबिट्स. मग प्रार्थना असो, सेवा असो, संसारांची बंधनं असोत, फक्त हॅबिट म्हणून करायचं, हॅबिट. त्याच्यामध्ये काही प्रेम नाही, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, फक्त देवा देवा असं करत कर्मकांडाच्या विळख्यामध्ये फिरत राहायचं, स्वतःच्या माणुसकीवर दुर्लक्ष करायचे. म्हणून बेसावध, झिंगत, विनातयारीने जगणे ह्याला ख्रिस्ती जीवन म्हणत नाही. श्रद्धा, आपली ख्रिस्ती श्रद्धा हा जीवनाचा दिवा तेवत ठेवून उजळत राहणे आवश्यक आहे. अंतर्मन नेहमी प्रकाशित राहिले पाहिजे,
उजळीत राहिलं पाहिजे आपलं अंतर्मन. अंधाराला, पापी प्रवृत्तीला थारा द्यायचा नाही आपल्या जीवनामध्ये. लक्षात घ्या, मी सांगितल्याप्रमाणे हा दिवा घरातली बत्ती नाही, घरातला दिवा नाही, हा मोठी बत्ती की ज्याचा प्रकाश फक्त मलाच नाही तर मी केलेली सत्कृत्ये, मी बोललेले चांगले शब्द, देवाच्या शब्दाप्रमाणे मी वागलेलं सगळं हे दुसऱ्यांना दिसून त्याचा फायदा झाला पाहिजे. माझा प्रकाश, ख्रिस्ती श्रद्धेचा प्रकाश आजूबाजूला सगळ्यांकडे पसरला पाहिजे, सर्वांना प्रकाश पडेल असा LCD फोकस जणू काय आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे आपले जीवन दुसऱ्यांना उजळण्यासाठी. नॉट टू लिव्ह इन क्लोज्ड सोशल सर्कल्स बट टू शेअर आवर लाईफ विथ अदर्स. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, सावधानतेने जीवन जगण्यासाठी आशेचे तेल जवळ बाळगणे जरुरीचे आहे. हे नेहमी तुमच्या जवळ ठेवा. प्रीती, श्रद्धा आणि आशा, या तीन गोष्टी संत पॉल सांगतो आपल्या जवळ ठेवा, त्या आपण घेऊन जाऊ शकतो. ह्या तीन गोष्टी. आणि म्हणून आशा, आपण रोजचं जीवन जगताना आशेचं तेल जवळ बाळगणं जरुरीचं आहे. म्हणून आशा, प्रश्न विचारा, कशासाठी जगतो आम्ही, कशासाठी हे सगळं आम्ही करतो, कशासाठी आम्ही जगतो. कधी कधी वादळात सापडल्यासारखे जरी जीवन वाटले तरी काळजी अवश्य घ्यायची, जीवनाची काळजी अवश्य घ्यायची, परंतु काळजी करीत बसायचं नाही. काळजी घ्यायची पण काळजी करीत बसायचं नाही. ख्रिस्ती माणसाने आशा धरायचे अंतिम कारण ते काय, कशासाठी ख्रिस्ती माणूस आशा धरतो? आपल्याला जे पाहिजे ते मिळायलाच हवे, आपली इच्छा सफल झालीच पाहिजे, किंवा ज्या गोष्टींची मी पूर्ती होण्याची वाट पाहतो ती हाती लागलीच पाहिजे, ह्याला ख्रिस्ती आशा म्हणतात का? नाही, ह्याला ख्रिस्ती आशा नाही म्हणत. ख्रिस्ती आशा म्हणजे आपला ठाम निर्धार. काय निर्धार? की आपण देवाला हवे आहोत. देर इज समवन हु इज वेटिंग फॉर यू अँड फॉर मी. देर इज समवन हु इज होपिंग फॉर यू अँड मी. देर इज समथिंग, समवन हु बिलीव्ज अँड ट्रस्ट इन यू अँड मी. अंतिमतः माझी प्रतीक्षा करणारा हमखास कोणीतरी आहे आणि पूर्ण विश्वासाने तो माझ्या प्रतीक्षेमध्ये आहे. जसा डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस उधळ्या बनलेल्या पुत्राची वाट पाहणारा त्याचा तो बाप, तसंच आपण जेव्हा स्वगृही म्हणजे स्वर्गाच्या दिशेने परतल्यावर आपले स्वागत करणारा प्रभू परमेश्वर आपली वाट बघतो, तोच आपली शेवटची आशा, कारण त्याच्या प्रेमाचे आपण प्रथम मानकरी आहोत. आमेन. आपण आपल्या श्रद्धेचं आता जाहीर प्रकटीकरण करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने
कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला, शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आपण एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा जरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण परमेश्वर पित्याकडे आता याचना करूया आणि प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेचे मेंढपाळ पोप फ्रान्सिस, आज बिशप फेलिक्स मचाडो, धर्मगुरु धर्म भगिनी यांच्या हातून प्रभू येशूच्या प्रीतीचा व सेवेचा संदेश इतरांपर्यंत पोचण्यास कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण संत मेरी मागदलेनद्वारे मध्यस्थीची याचना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. करोना व्हायरसमुळे आपण आजच्या पवित्र मिसाबलीस उपस्थित राहू शकलो नाहीत, त्यांच्यावर प्रभूचा कृपावर्षा व्हावा म्हणून आपण संत मेरी मागदलेनद्वारे मध्यस्थीची याचना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपली आश्रयदाती संत मेरी मागदलेनची मध्यस्थी आपणा सर्वांस लाभावी, सर्वांना मनशांती आणि संपूर्ण आरोग्य लाभावे, स्नेहभाव वाढावा, परमेश्वराचे आज्ञापालन करण्यास आपणास कृपा शक्ती मिळावी म्हणून आपण संत मेरी मागदलेनद्वारे मध्यस्थीची याचना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपणा सर्वांना प्रभूचरणी लीन होण्याचे मेरी मागदलेनसारखे शहाणपण लाभावे म्हणून आपण संत मेरी मागदलेनद्वारे मध्यस्थीची याचना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. बेकारांना नोकऱ्या मिळाव्यात, आजारांना प्रभूचा स्पर्श व्हावा, परदेशी आहेत ते सुरक्षित समाधानी प्रार्थनेत असावेत म्हणून आपण संत मेरी मागदलेनद्वारे मध्यस्थीची याचना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्म प्रांतातील गेल्या आठवड्यात जे मरण पावले आहेत, विशेषतः विरार ईस्ट धर्मग्रामातील ख्रिस्तवासी आलेक्स देवराज अँथोनी, ख्रिस्तवासी वेनस कुमार नादार, नंदाखाल धर्मग्रामातील ख्रिस्तवासी जॉना जॉन तुस्कानो, कोळीवाडा धर्मग्रामातील ख्रिस्तवासी पेद्रू पाऊलू भाट्या, मर्सेस धर्मग्रामातील ख्रिस्तवासी फिलोमिना थॉमस डिकुना, ख्रिस्तवासी जो पास्कल परेरा, उंबराळे धर्मग्रामातील ख्रिस्तवासी फेल्शियन फिलिप फर्नांडिस, ख्रिस्तवासी तेरेजा सायमन पेगाडो, पाली धर्मग्रामातील ख्रिस्तवासी जॉना इनास मनाचे, ख्रिस्तवासी प्रायमस मनवेल रॉड्रिक्स, वरखंडा धर्मग्रामातील ख्रिस्तवासी लीला मायकल दांगडा, पापडी धर्मग्रामातील ख्रिस्तवासी नायजील लिओनेल ओहारा, ख्रिस्तवासी जॉन जोसेफ डिमेलो, मुळगाव धर्मग्रामातील ख्रिस्तवासी रिटा गब्रेल परेरा, नायगाव ईस्ट धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिशेल ॲन एलिस, गिरीश धर्मग्रामातील ख्रिस्तवासी युजेन मायकल सिक्वेरा, ख्रिस्तवासी लॉरेन्स इनास मार्टिन, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन व्हावे
म्हणून आपण संत मेरी मागदालेनीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या प्रार्थनांचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याचे नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होऊ. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण केलेल्या दानांद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हांमध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवितो. येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह आणि अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा गौरव गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो.
स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार। ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु आज बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत मेरी मॅग्दलीन व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो, आमेन। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे। जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव। हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। आमेन। प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेकांस शांती वंदन करूया।
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे। May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा। ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य। हे प्रभो तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल। माझ्या प्रिय येशू, तू आपल्या अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकलो नाही, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये। तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, पवित्र साक्रामेंताद्वारे तू आमचे पोषण करतोस, तुझे आम्ही आभारी आहोत। तुझा पवित्र आत्मा आम्हावर पाठव, एक मनाने तुझी सेवा करण्यास आम्हाला या स्वर्गीय भाकरीच्या कृपेने सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। बंधू भगिनींनो, आपली मानाता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा। धन्यकुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला, आपल्या कृपेने तो तुम्हास परिपूर्ण करो। पवित्र मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला, त्याच्या प्रेमदायी कृपा छत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव यावो। आमेन। तुम्ही संत मग्दलेन मेरी परमपिता आणि प्रकाशाची राणी मरिया हिच्या सणामध्ये आनंदाने सहभागी होण्यासाठी आला आहात। पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपेने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदये भरून जावोत। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो। आमेन। शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे। देवाला धन्यवाद। आदरणीय आर्चबिशप, आपल्या दक्ष मार्गदर्शनाने आमची आध्यात्मिक वाटचाल सुकर होते। गेल्या वर्षी ख्रिस्त राजाच्या सणादिवशी आपण आरंभलेली अमृत महोत्सवी तीर्थयात्रा यापुढे देखील अखंडित राहील। आपण मेरी मॅग्दलीनच्या भाविकांसाठी ही सणाची मिरसा अर्पण केलीत, आपणास प्रार्थनापूर्वक धन्यवाद। आमच्यासाठी तुमच्या हृदयात खूप मोठी जागा आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि तितक्याच नम्रतेने आम्ही ते स्वीकारतो। युअर ग्रेस। गेले 3 दिवस विशेषतः त्रिदिन आणि आजची सणाची मिस्सा
केबलवर प्रसारित करणारे सिग्नेट केबल चालकांचेही आम्ही आभार मानतो. पुन्हा एकदा सणाच्या हार्दिक प्रार्थनामय शुभेच्छा मेरी मॅग्दलेनच्या मध्यस्थीद्वारे. थँक्यू. गॉड ब्लेस यू.